नमस्कार, आज या ठिकाणी मी उभी आहे माझ्या परिसरातील कात्रेशाळा या इमारतीच्या जवळ. या कात्रेशाळेची ही भिंत आपल्याला जी मागे दिसत आहे ती सुमारे फेब्रुवारी मार्चमध्ये पडलेली आहे आणि ती बिल्डरकडून पडली आहे. त्यानंतर मला संबंधित काही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून की बिल्डर ते बांधून देत आहेत, आपण त्यांच्याशी बोलून घ्या म्हणून बोलवलं. मी बिल्डरांना असं सांगितलं होतं की ही भिंत तर बांधून घ्यावीच आपण, पण त्याबरोबर त्याची कमान, जी कात्रेशाळेची कमान आहे, तर तीही बांधावी. हे करण्यामागचा हेतू एवढाच होता की बिल्डरांना इथून पुढे जेव्हा नगरपालिकेच्या एखाद्या वास्तूला धक्का लागतो त्यावेळेला त्यांना हे कळलं पाहिजे की ह्याच्यातून पनिशमेंट चार्जेस आपण त्यांच्याकडून घेत नाही आहे, परंतु त्यांनाही कळलं पाहिजे की सामाजिक बांधिलकी जोपासली गेली पाहिजे. हे सगळं करत असताना मार्चमध्ये मी या लोकांशी बोलले. आज अखेर ही भिंत आहे, ह्या सिच्युएशनमध्ये आहे, कोणत्याही प्रकारचं बांधकाम केलेलं नाही. नगरपालिकेच्या प्रॉपर्टीला कोणीही यावं आणि टिचकी मारून जावं अशी जर परिस्थिती होत असेल तर ही अक्षरशः लोकांच्या ज्या काही घरपट्ट्या आहेत, जे काही लोक नगरपालिकेला पैसे भरतात, त्याची ही केलेली एक अवहेलना आहे, उपहास आहे. मला याप्रसंगी या ठिकाणी एवढंच सांगावंसं वाटतं की आत्ता आपण बघत असाल लोकांची रहदारी प्रचंड आहे, इथे रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे या ठिकाणहून जे काही कामकाज चालतं ते डायरेक्टली त्या व्यक्तीच्या अंगावर पडू शकतं. मगाशी आपल्याला नागरिकांनी सांगितलं त्याचनुसार येणारा जाणारा माणूस अतिशय या भागातनं जीव मुठीत धरून जातो आहे. मग असं जे बिल्डरांचं हे सगळं चाललेलं आहे, कोणाच्या जीवावर? आम्ही ज्या वेळेला नगरसेवक म्हणून काम करत असतो त्यावेळेला नागरिकांना चांगलं काहीतरी द्यावं यासाठी आम्ही जी काही वास्तू होती आहे त्या वास्तूला आम्ही विरोध करत नाही, परंतु आपण बघत असाल की रस्त्याच्या मध्येपर्यंत या लोकांनी सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत, लोकांना यायला जायला जागा नाही. एवढं करून त्यांनी कुठल्याही प्रकारची कंपाऊंडची हे उभी केलेली नाही की जेणेकरून पत्रा लावला आहे किंवा जाळी लावली आहे असं दिसत नाही आहे. वरून सगळं टाकत असतात. तिथे ज्या वेळेला हे चालू आहे, लाफ्ट बांधणे आहे चालू किंवा स्लॅब बांधत आहे, त्यावेळेला हे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर पडू शकतं, जीविताला एखादा माणूस मुकू शकतो. एवढं सिरियस गोष्ट असतानासुद्धा हे होताना दिसत नाही आहे, कारण यांना पाठीशी घातलं जातं. आज मला या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं की वारंवार सांगूनही बिल्डर ही भिंत पण करून देत नाहीत, कमानही उभी करून देईना, आणि हे वास्तविकपणे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलं पाहिजे. आता ह्याच भिंतीचा भविष्यामध्ये पैसे काढण्यासाठी नगरपालिकेकडनं वापर झाला तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट नाही आहे. मला एवढंच सांगावं असं वाटतं की हे जे खाबुगिरी चाललेली आहे नगरपालिकेमध्ये ती अगदी नगररचना विभागापासून चालू आहे, बांधकाम विभागात चालू आहे, आणि सर्वत्र ही जी खाबुगिरी चालली आहे ती जनतेनं ओळखावी एवढंच मी या प्रसंगी सांगते. मला आज या माध्यमातून इथे बोलायला मिळालं. महत्त्वाचं एक आहे की मी आज बांधकाम सभापतीपदाचा राजीनामा दिला तो ह्यांच्या खाबुगिरीला वैतागूनच, आणि आज आता आपण बघत आहात मार्चपासून पडलेली भिंत बांधली जात नाही, कोणीतरी एक नगररचना विभागातला माणूस लुडबुड करतो, मध्यस्थी करतो, आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी जैसे थे पोझिशनला जातात. आम्हाला सांगितलं जातं की रस्त्यात हे बांधकाम नाही आहे, रस्त्याला जायला जागा नाही आहे, रस्त्यातून जाताना वरनं काही पडेल या भीतीने माणसांनी चालायचं नाही. ही कुठली पद्धत आहे? का असं प्रत्येक ठिकाणी? आणि हा काही माझ्याच पुरता विषय मर्यादित नाही, ह्याच भागात नव्हे तर असे बऱ्याच भागांमध्ये हे अडचणी आलेल्या आहेत. लोक बोलत नाहीत, लोकांना प्रश्न आहे कुणाकडे बोलायचं. ज्या ज्या वेळेला माझ्याकडे असे काही कंप्लेंट्स आले त्या त्या वेळेला त्या त्या संबंधित भाग निरीक्षकांना आम्ही सांगायचा प्रयत्न केला, परंतु काहीही दिसत नाही झालेलं. ओढेसुद्धा कॅच करून झालेले आहेत ह्या लोकांचे. उद्या मुंबई झाली आणि बुडली सातारा तर काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे, कारण ओढेच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे मी असं एवढंच सांगू शकते की नागरिकांनी आता या गोष्टीला थोडंफार कुठेतरी जाण करून घेऊन या लोकांना वटणीवर आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मी ज्या पद्धतीने आज इथे उभी राहिली आहे सांगतीये, त्या बांधकामामध्ये किंवा त्या शाळेमध्ये मला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही, परंतु ही नगरपालिकेची इमारत आहे. या नगरपालिकेच्या इमारतीच्या डागडुजीसाठी पुन्हा उद्याचा विषय मंजूर केला जाणार आहे,
आणि त्यातून पुन्हा पैसे काढणे, खाबूगिरी करणे, ह्याच्याशिवाय काही धंदाच राहिलेला नाही. माझं एवढीच रिक्वेस्ट आहे की या संबंधित बिल्डरला नगरपालिकेने ताबडतोब चाप बसवावा आणि संबंधित भिंत आणि कमाल ही जी त्या बिल्डरने देतो म्हणून कबूल केलं होतं ते करून घ्यावं आणि नागरिकांचा पैसा, अनाठाई जाणारा पैसा हा वाचवावा. एवढंच मी या प्रसंगी. धन्यवाद. तुमचं नाव? विलास त्र्यंबके. काय नक्की अडचणी येतात येताना काय होतं? इथं रस्ता एक रस्ते दुर्व्यवस्था आहे, त्यामुळं लोक राईट साईडनं जात आहेत आणि येत आहेत ती राईट साईडनं. आणि इथं बांधकाम चाललं आहे, एकदम रस्त्याला खिटून आहे ते बांधकाम. मग यातून एक जरी वासा पडला वर कोणाच्या डोक्यात तर प्राण जाण्याची शक्यता आहे. तर नगरपालिकेला माझी विनंती आहे की त्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आदेश द्यावा संबंधित बिल्डर किंवा सुपरवायझर त्यांचे कोण असतील त्यांना. का इथं जास्त राहणारा समाज हा रिटायर आहे किंवा सेवानिवृत्त झालेला आहे, संध्याकाळी सकाळी फिरायला जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या